चैनल को अवश्य सब्सक्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें। जनता की बात, जनता के साथ। देशातील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे निवेदन देण्यात आले आहे। धर्मप्रसार परियोजना देवगिरी प्रांत प्रमुख राजेश सोनी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की गेल्या काही काळापासून देशभरात हिंदूंवर नियोजनपूर्वक पद्धतशीर हल्ले होत आहेत। या वर्ष प्रतिपदा आणि प्रभू श्रीरामांच्या प्रकट दिनानिमित्त श्रीराम नवमीला आयोजित देशभरातील मिरवणुकांवर दगडफेक आणि हल्ले केले गेले, त्यामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला आणि देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवरही दगडफेक झाली। हिंदू समाजाला आपल्या देशात आपल्या देवतांची मिरवणूक काढता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कर्नाटकात बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाची निर्गुण हत्या करण्यात आली होती, त्यावेळीही अनेक ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाले होते। नुकतेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून हल्ले करण्यात आले, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। देशातील सामाजिक सद्भाव बिघडतो आहे। देशातील वाढता हिंसाचार विरोधात लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी कारवाईचे आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर धर्मप्रसार परियोजना प्रांत प्रमुख राजेश सोनी, जिल्हा सहमंत्री श्याम गावित, जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख जगदीश जयस्वाल, जिग्नेश पंचाल, प्रखंड अध्यक्ष निलेश देसाई यांच्या सह्या आहेत। आज देशभरामध्ये दलाद्वारे जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे, त्या आंदोलनाच्या मार्फत देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात आम्ही एक ज्ञापन अर्ज पत्र आदरणीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय महामहिम रामनाथ कोविंद, राष्ट्रपती श्री, भारत सरकार यांना यांच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन सादर करतोय की ह्या देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ठरवून हेतू पुरस्कार बऱ्याचशा इस्लामिक जिहादी कट्टरतावाद करणाऱ्या काही जिहादी तत्वांनी ठरवून आपल्या हिंदू समाजाला आणि धार्मिक स्थळांवरती एक साधू संतांवरती आणि धार्मिक कामं करणाऱ्या नेत्यांवरती हल्ल्या करण्याचा हेतू पुरस्कार ठरवून जे षड्यंत्र करत आहात, तर या षड्यंत्रकारींवरती कडक ठोस कार्यवाही व्हावी आणि यांच्यावर वचक बसावा याच्यासाठी आम्ही विश्व हिंदू परिषद आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून महापुरुषांच्या नवपुरुषांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन करीत आहोत। असल्यामुळे आम्ही आंदोलनाची स्थिती आपल्या नंदुरबार जिल्ह्यात ठेवलेली आहे। तसेच कायद्याचं पालन करता चार पदाधिकारी आदरणीय रामनाथ कोविंदजी यांना, राष्ट्रपती महामहिम यांना, विश्व हिंदू परिषद दलाच्या माध्यमातून आम्ही एक अर्जपत्र ज्ञापन आम्ही सोपवत आहोत। जनता की बात, जनता के साथ।